मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। खास करून असे काही दिग्गज कलाकार ज्यांनी आपल्या हटके शैलीने संपूर्ण देशाला वेड लावलं होतं आणि बॉलिवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। याच काही खास अभिनेत्यांपैकी एक म्हणजे रमेश देव। मराठी सिनेसृष्टीमधील खास राजबिंड अभिनेता म्हणून रमेश देव यांना ओळखलं जातं। रमेश देव यांनी केवळ मराठी चित्रपट सृष्टीमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। तर अशा अष्टपैलू अभिनेत्याचं वयाच्या 93 वर्षी निधन झालंय। रमेश देव यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे। मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते। केवळ 3 दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदाने 93 वाढदिवस साजरा केला होता। 30 जानेवारी 1929 रोजी रमेश देव यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, मात्र ते प्रत्यक्षात जोधपूर राजस्थानचे होते। वडील कोल्हापुरात न्यायाधीश असल्याने ते महाराष्ट्रातच सेटल झाले। मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये तब्बल 180 जास्त सिनेमांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनात आपल्या अभिनयाने वेगळाच ठसा त्यांनी उमटवला होता। रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या। 1951 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती। 1956 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या आंधळा मागतो एक डोळा या सिनेमामधून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर पाटलाचं पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखानो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, 3 बहुराणिया असे त्यांचे अनेक असलेले सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते। याशिवाय अनेक नाटकं आणि मालिकांमधून देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या। 2006 साली आलेल्या निवडुंग या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती। अभिनेता रमेश देव यांनी अभिनेत्री सीमा देव यांच्याशी लग्न केलं होतं। त्यांना मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडपं म्हटलं जायचं। आपल्या अभिनयानेच नाही तर दोघांनीही आपल्या सदाबहार प्रेम कहाणीने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं। रमेश देव हे त्यांच्या पत्नी सीमा यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते। जगाच्या पाठीवर हा त्यांचा पहिला सिनेमा होता ज्यात रमेश देव देखील होते। या पहिल्या सिनेमातून ही जोडी सुपरहिट ठरली होती। 2019 त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। रमेश देव यांच्या सन्मानार्थ 2019 एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामधील हा व्हिडिओ असून त्यामध्ये रमेश देव यांनी सुरतेचं छेडीता या गाण्यावर ठेका धरल्याचं दिसत आहे। त्याआधी त्यांनी या गाण्याच्या काही ओळी देखील गाऊन दाखवल्या आहेत। त्यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांना अनेक स्तरांमधून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे।